रायगड मिरेला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ताजे अपडेट. नमस्कार, रायगड मिरेच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. नगरपालिकेच्या दोन कारकुनांना लाच घेताना रंगेहात अटक. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. नगरपालिका प्रशासनाचा भ्रष्ट कारभार वेशीवर. कर्जत नगरपालिका हद्दीतील घराची घरपट्टी कमी करण्यासाठी मागितलेली रक्कम घेताना दोन भ्रष्ट कर्मचाऱ्यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. एकूण 52,000 रुपये घरपट्टी होत असून आम्ही ती घरपट्टी कमी करून देतो, आम्हाला लाच द्यावी लागेल. त्या लाचेची रक्कम 13,500 रुपये घेताना आज कर्जत नगरपालिका विभागाचे दिलीप किसन गायकवाड उर्फ डी के आणि रमेश लाड यांना रंगेहात ही रक्कम घेताना अटक केली आहे. रमेश लाड डी के यांनी दोघांनी मला इथे घेतलं, बोलून घेतलं मला आणि इथे सांगितलं की ही 27,000ची तुझी पावती, 27,670 ही तू खाली भर, ही तुला पावती भेटेल. 6,000ची तू ट्रान्सफरची तुम्ही वेगळे पैसे दे, तिची तुला ट्रान्सफरनंतर पैसे भेटतील त्याचे म्हणतात. आणि 13,500 रुपये माझ्या हातात अमाऊंट दे, तिची तुला पावती भेटणार नाही. ही माझ्याकडे सगळं प्रूफ सगळं होतं. मग मी 2 दिवसांनी मी यांना बोललो, काय तरी पैसे कमी करा बोललो, समोरचे जेवढे ऐकत नाही पैसे भरायचे वगैरे बोललो. मी असं त्यांना बोललो, बोलत नाही मग तू पूर्ण 52,500 भरून टाक, ऑडिट चालू बोललो, ऑडिट तुझं होईल. मग ऑडिट झालं चालू तर मग तुला पैसे भरायला काय भेटणार नाही तुला, मग तुला 52,500 पैसे पूर्ण सगळे भरावं लागतील. मग मला 2 दिवसाची एकदम मुदतच द्या बोललो. मग मी तरी 2 दिवस थांबले, शनिवार पण थांबले. शनिवारी मी डिकेली सकाळी मला फोन केला की तुम्ही या होता की ते नगरपालिकेत रमेशजीने सांगून टाका की त्यांना वाटतं, रमेशजीने असं वाटते की मी पैसे घेतले. बोलो मी तुम्हाला त्यांना सांगायला येतो की रमेशजीने सांगतो की डिकीने पैसे घेतले नाही आहे. जेव्हा तुम्ही दोघे समोर इथे असाल तेव्हा तुमच्या हातामध्ये 13,500 रुपये मी अमाऊंट देतो बोललो. तर ठीक आहे चालेल बोललो. मग मी यांना फोन करून बोलून घेतलं. मग सकाळी 10 वाजल्यापासून हे आले होते. आमचं सर्व पूर्ण ट्रॅक तिथं प्लॅनिंग चालू होतं असं करायचं सगळ्या गोष्टी. तर मग यांना दुपारी फोन केले तर यांना सांगितलं की 13,500 मी आणले बोलू पैसे. तर बोलो समोर दोघे एकत्र या बोललो, एक आहे असं नको व्हायला बोललो. तर मग त्यांना मग समोर फोन करून मग मी त्याच्याशी बोलून घेतलं की असं आहे, मग रमेशजींनी सांगितलं की त्याच्यात पैसे देऊन टाका. मग डिक्की इथे आले, डिक्कीने माझ्या पावती दिली घरपट्टी, हे तुम्ही भरून घ्या बोलले. बोले हे पैसे मी आणले नाही, 27,670 घरपट्टी कितीची दिली? 27,670 एक 30 मार्च 2019 आहे ती भरायला मी तयार आहे बोललो. आणि 6,000 रुपये ट्रान्सफरचे ते पण द्यायला मी तयार आहे बोललो. पण हे 2 मी सकाळी देतो बोललो, तुमचं जे काय आहे ते कमिशन तुम्ही घेऊन टाका बोललो, बाकीचे पैसे मी उद्याची सोय करतो बोललो. मग तिने आता हातात पैसे घेतले, तुझं चालले बोलते, तू उद्या पैसे भरून टाक बोलले. ठीक आहे, तिने आता पैसे दिले. तिथे तक्रार कोणी केली? एनसीबीला पुढे याला अँटी करप्शन ब्युरो. मी स्वतः केली. काय नाव तुमचं? जयेश ठाकरे. आणि घरपट्टी कोणाची होती? माझ्या मित्राची होती. त्याचं नाव काय? आमिर शेख. त्यांनी ट्रान्सफर केलं होतं, म्हणजे फ्लॅट विकलाय तो हेमंत दुषी देशमुख नावाच्या व्यक्तीवर विकलाय तो फ्लॅट. ते स्वतः येतो होते आज. त्यांच्या नावावर घरपट्टी चढवायची ही फक्त प्रसिद्ध होती. काय नव्हतं? तलाठी हांगे यांना लाच घेताना 4 ते 5 दिवस उलटून गेले असताना आज कर्जत नगरपालिकेच्या या भ्रष्ट कर्मचाऱ्यांना अटक झाली आहे. दरम्यान पालिका प्रशासनातील बड्या माशांचा नंबर कधी अशी चर्चा पालिका वर्तुळात ऐकवयास मिळत होती, मात्र यानिमित्ताने कर्जत नगरपालिकेचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आला आहे. ब्युरो रिपोर्ट, रायगड मिरर, कर्जत.